प्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा इकडे अक्षयला कॉल करत असते, पण अक्षयचा कॉल लागत नसतो. तर लगेच इकडे ड्रायव्हर मामा अक्षयला घेऊन येतात आणि अक्षय बोलतो की तुम्हाला माहिती का, हा जो ड्रेस आहे ना, मला पण तसाच एक ड्रेस आहे. तर लगेच ते ड्रायव्हर बोलतात की साहेब, मी फक्त तुमच्यासाठी आलो आहे. तर लगेच रमा अक्षयला खाली बसवते आणि बोलते, तुम्ही पिऊन आलायत का? तर लगेच अक्षय बोलतो की हा, मी पिऊन आलो आहे, कारण मी आज जाम खुश आहे. तर तिथे शशिकांत येतो, तर तो सगळं ऐकत असतो आणि हसतो. तर इकडे रमा बोलते की ऐका, मला आधी हे सांगा, ते आलेले तुम्हाला कोण होते? तर लगेच अक्षय बोलतो की जो माझा नवीन मित्र झाला आहे त्याचं तो ड्रायव्हर आहे, तो मला सोडवायला आला होता. तर लगेच रमा बोलते की लगेच कोणी आपला नवीन मित्र बनत नाही, म्हणून तुम्ही कुठं पण जाऊ नका. लगेच अक्षय जोऱ्याने बोलतो की आज घेतली तर काय प्रॉब्लेम आहे? तर लगेच रमा बोलते की नाही, मी ओरडत नाही आहे, मी फक्त तुम्हाला सांगते आहे, कारण तुम्ही हे आज कधी केलं नाही. तर लगेच अक्षय बोलतो की मग मी आज केलं, कारण माझा तो नवीन मित्र आणि आम्ही दोघांनी जुन्या गोष्टी केल्या, तर मग मी त्याच्यात वाहत गेलो आणि म्हणून मी घेतली. लगेच रमा बोलते की कोण नवीन मित्र, तुम्ही भूषणदादा सोबत होतात का? पण रमा ही नाही म्हणती, कारण तिने भूषण कॉल करून सांगितले होते की तेव्हा पण भूषण बोलला होता की हे त्यांच्यासोबत नाही आहे. इकडे शशिकांत हा लगेच हसायला लागतो. लगेच अक्षय बोलतो की तू काय भूषणला कॉल केला होता का आणि मला का कॉल केला होता? तुला काय एवढ्या पंचायती करायच्या आहे माझ्या? मी काय लहान मुलगा आहे का? फोन करून काय चौकशी करायची तुला? मी काय घरी नव्हतो येणार का? लगेच रमा ही अक्षयला आतमध्ये घेऊन जाते. लगेच इकडे शशिकांत मनात बोलतो की माझ्या बछड्याला ज्या कोणी मित्र भेटलाय तो एकदम बरोबर आहे, आत्ताशी माझा बछड्या माझ्यासारखा तयार होतोय. कधी तो मित्र मला माझ्या पुढे आला ना तर त्याचं जंगी स्वागत करीन मी. आता तर इथे दारू पिऊन बकरी पण वाघ झाली आहे. तर लगेच ते बोलून शशिकांत रमा आणि अक्षयच्या रूम बाहेर येतो. तर लगेच रमा ही अक्षयची बुटं काढते. तर लगेच अक्षय बोलतो की ए बायको, काय करती तू? तर लगेच रमा बोलते की तुम्ही खरंच सांगा का पिले? तर लगेच अक्षय जोराने बोलतो, काय किटकिट आहे आल्यापासून? मी आज पिलो कारण मी खुश होतो. तर लगेच रमा बोलते की तुम्ही काय बोलले मला कटकट गिरगिर? तुम्ही पण काय मला त्या तुमच्या भावासारखं समजलं का? तर लगेच अक्षय बोलतो की कोण भाऊ? तर लगेच रमा बोलते की अभी. पण आज आरती वहिनीला तसेच म्हणाले, तुम्ही पण असा विचार कधीपासून करायला लागले? तर लगेच अक्षय बोलतो की मी नाही करायचं, मग कोणी करायचा विचार? अगं लगेच इकडे शशिकांत हा हसत बोलतो की चढ्या वा, मला समजलं आता दारू ही तुझं सूत्र आहे, दारू पिल्यानंतर तू तर लगेच तरुणच बनतो. का होईना, पण तुला उशिरा का होईना, तुला ती समज आलीच म्हणून आता मी पण सांगतो तुला तुझ्या दारूचं सूत्र. करू नको बछड्या, तुझ्यात हा मर्द मी कायम जागा ठेवील. तेवढं शशिकांत तिथे निघून जातो. इकडे रमा ही अक्षयला बोलते की तुम्ही काय करताय, कोणासोबत होत्या? ते जाऊ द्या, तुम्ही मला तुमचा आता मोबाईल द्या. अक्षय हा रमाला त्याचा मोबाईल देतो. तर रमा मोबाईल चेक करते, ते चार्जिंग संपली आहे. तुमचा मोबाईल तर चालू होता, तुम्ही काय मोबाईल बंद करून ठेवला होता का? लगेच अक्षय बोलतो की चुकून झाला असेल. तर लगेच रमा बोलते की चुकून कसा होईल, तुम्ही केला तरच तो बंद होईल ना. तर तुम्हाला घरचा विचार नाही आला का, घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय? तर लगेच अक्षय बोलतो की काय कटकट आहे आल्यापासनं, गप ना थोडं. रमा बोलते की काय कटकट कटकट चालवली, कटकट बोलू नका तुम्ही. तर लगेच इकडे अक्षय बोलतो की काय कटकट अथर्व, काय कटकट, मला इथे नवीन मित्र भेटलाय आणि तू मला आल्यापासनं बोलते की का दारू प्यायलो मी. लगेच रमा बोलते की जाऊ द्या, तुम्ही कोणासोबत होता ते सांगा, त्याचं नाव सांगा, कोण मित्र आहे. तर लगेच अक्षय बोलतो की तुला काय करायचंय, मला तू माझा नवीन मित्र भेटला मी आता नाही सांगत तुला, जा हट. तर लगेच अक्षय बोलतो की तुला ऐकायचं आहे का? तर लगेच रमा बोलते की हो. तर लगेच अक्षय हा नशेत बोलतो की अथर्फर्व. तेवढा बोलणारच तर रमा की लगेच अक्षय झोपून घेतो. माही कटकट कटकट बोलून तिथून निघून जाते. तर लगेच इकडे दुसऱ्या दिवशी, तर इकडे अक्षय हा झोपेतून उठतो. तर लगेच अक्षय रमा करतो आणि बोलतो की काय एवढी दारू प्यायलो की पार डोकं दुखायला लागलं आणि जोऱ्यात रमाला आरोळी द्यायला लागतो. तर लगेच इकडे जान्हवी ही पळत येते आणि बोलते की काय अक्षय, मी तुला सांगितलं ना, काय झालं, का आरडतोय तू? तर लगेच अक्षय बोलतो की रमा कुठे? तर लगेच जान्हवी बोलते की अरे ती तिच्या आईच्या टेस्टसाठी गेली आहे. तर लगेच अक्षय बोलतो की अरे हा, तिच्या आईच्या आज टेस्ट होत्या ना.
लगेच अक्षय बोलतो की मी काल रमाला सांगितलं होतं की माझा नवीन मित्र येतोय. तर लगेच जान्हवी बोलते की कोणचा मित्र. तर लगेच अक्षय बोलतो की तो माझा खूप जुना मित्र आहे, खूप म्हणजे खूप. आज आपल्या घरी येणार आहे, मला तर वाटतंय कदाचित तो आपल्या घरी राहणार पण आहे. लगेच जान्हवी बोलते की अरे वा, फॉरेनवरून येतोय का तो. तर लगेच ते ऐकताच इकडे रेवा ही त्यांच्या रूमवरून पास होते. तर लगेच रेवा तिथे थांबते आणि ऐकत असते. लगेच अक्षय बोलतो की रमाला फोन करतो तो तेवढ्यात रेवा ही बाहेर रूममधून बाहेर ऐकत असते. ते अक्षयला दिसतं. तर लगेच अक्षय रेवाच्या पुढं बोलतो की मी आता रमाला फोन करतो. मी वहिनी तू ऐक ना माझा, आता इथे काही रमा नाही आहे म्हणून तो तर माझा जिगरचा तुकडा, तो माझा वीक पॉईंट आहे. एवढ्या वर्षातून आम्ही भेटतोय तर तो इथे आला तर त्याचं स्वागत बिगत जंगी करायला हवं. म्हणून तू लिहून घे की जर तो आला ना आपल्या घरात तर असं मस्त त्याला वाटायला हवं. हा खूप मस्त मित्र आहे, तू फक्त एवढंच काम कर, तू त्याला फक्त इम्प्रेस करून टाक. तेच इकडे जान्हवी बोलते की ओके मी ट्राय करते. तेच अक्षय रेवाच्या समोर बोलते की तुम्ही सगळे त्याला इम्प्रेस करा, मी पण इम्प्रेस होईल. तर लगेच इकडे रेवाला आनंद होतो आणि रेवा तिच्या रूममध्ये निघून जाते. जान्हवी अक्षयला बोलते की हो मी तयारी करते, तू रेडी होऊन घे. तर लगेच हसून अक्षय बोलतो की हो मी रेडी होतो. तर लगेच तिथून जान्हवीही निघून जाते. तर इकडे अक्षय हा रेडी होऊन किचनमध्ये जातो आणि अथर्वसाठी स्वयंपाक करतो. तर लगेच इकडे जान्हवी ही फेऱ्या मारत विचार करते किचनमध्ये आज चक्क अक्षयनेच ताबा करून घेतलाय. तो बोललाय की जो कोणी त्याला इम्प्रेस करीन तो मला इम्प्रेस करेल. तर लगेच तिच्या मनात येतं की रेवा, म्हणजे आता ही रेवा किचनमध्ये येईल पण मला इथे रेवा तर दिसतच नाहीये. पण मला हे कळत नाही की हा नवीन मित्र कोण आहे, त्याच्यासाठी हा एवढं करतोय. लगेच तिथे किचनमध्ये रेवा ही येते आणि अक्षय बोलतो की रेवा तू किचनमध्ये कस काय. तर लगेच रेवा बोलते की अक्षय मी तुला सॉरी बोलायला आले. तर अक्षय बोलतो की सॉरी का. तर लगेच रेवा बोलते की मला माहिती आहे मी तुला त्रास दिला होता आधी, माझं इंटेन्शन तेव्हा खराब होतं पण म्हणून मी त्याला सॉरी बोलायला आली आहे. मी तुला टॉर्चर केलं तर तू हे सगळे सर्वांचे कामं सोडून देतील, पण ते काहीच सोडलं नाही. तर लगेच अक्षय बोलतो की मी ती वस्तू जर माझ्या डोक्यात बसली तर मी तिला कधीच सोडत नाही. लगेच रेवा बोलते की मला काही नाही, बट अक्षय मी तुझ्या हे तुझ्यासाठीच केलं होतं. लगेच रेवा बोलते की ते जाऊ दे मी तुला मदत करते. तर लगेच अक्षय हसून बोलतो की बापरे तू मला मदत करणार, तू मला मदत करणार आहे, प्रायचित्त घ्यायचं का तुला. मनापासून बोलतीये का हे पण वरवरच आहे. तर लगेच अक्षय बोलतो की बर जर तू करणार आहे ना काम तर माझ्या मदतीला रमा नाहीये म्हणून तू मला मदत कर. चल आपण आता अवघड कामापासून पहिल्यांदा सुरुवात करू. लगेच अक्षय बोलतो की अगदी आधी हे तरी काम कर. तर लगेच रेवा बोलते की अरे हो पण मला हे काम जमणार नाही. पण लगेच अक्षय बोलतो की अगं बावळट आधी हे तरी काम करून घे, त्या प्लेट्स बाहेर घेऊन जा. तर लगेच रेवा बोलते की हे कुठं एवढं अवघड काम आहे. इकडे अथर्व हा गाडीतून अक्षयच्या घरी येत असतो. तर लगेच इकडे रेवा ही प्लेट्स घेऊन बाहेर जाते. तर लगेच अक्षय ती गेल्यानंतर मनात बोलतो की रेवा तू आता इथे तेवढी हसती ना तेवढीच तू तिथे रडणार पण आहे, कारण आता तुझं कर्मा परत आलंय. जी तर अशी इच्छा होती की आय विश तर इथे रमा असली तर कसं झालं असतं. लगेच इकडे अथर्व हा मुकादमांच्या घरी आलेला असतो. तर इकडे रमा ही कावेरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन घरी येते आणि तिला पाणी देते आणि बोलते तू दमली असेल ना घे पाणी पे. लगेच कावेरी रमाला बोलते की रमा तू उगाच मला बाहेर नेलं. तर लगेच रमा बोलते की काही नाही आईया, तू म्हणते कोणी बघितलं पण तुला बघितलं का कोणी, तू फक्त अशीच बोलत असती पण आपल्याला कोणी काय बघत नसतं. काय म्हणत असती एवढे मोठे आंबाडा घालणारी बाई आता एवढी एवढी छोटी पार बुचुडा घालायला लागली. तर लगेच रमा बोलते की आई अगं तुला कोणीच बघत नव्हतं, उलट तुलाच असं वाटत होतं की हे सगळे लोक माझ्याकडे बघतात. दुसऱ्या लोकांच्या आयुष्यात तर खूप प्रॉब्लेम्स असतात, कोणाला त्यांचा स्वतःचा बिझनेस नाही आहे, नोकरी नाही आहे, घरात मुलं आहे, त्यांच्या शिक्षणा पाण्याची सोय नाही आहे, शाळेच्या फी भरायला त्यांच्याकडे फी नाही आहे, तिकडे कोणीतरी आजारी आहे, कोणाला काही येत नाही, तरी प्रेमात पडले, कोणाचा तरी प्रेम भंग झालाय, तर कोणी घरच्यांचा प्रेमाचा होकार देईना. आई तू ते जाऊ दे, पण तुला आठवतंय की डॉक्टर काय म्हणाले तू छान दिसतीये. तेच कावेरी बोलते की रमा मला माहिती आहे मला समाधान मिळावं म्हणून तू हे सगळं करतीये ना.
लगेच रमा बोलते की आई मग तू असं समज मी तुला बाहेर माझ्या समाधानासाठी घेऊन गेले होते. तर बास तर लगेच रमा बोलते की आई तू एवढा विचार नको करत जाऊ, ते आहे ना ते चांगल्यासाठीच होत असतं. तुला फक्त तुझीच काळजी घ्यावं लागल, दूध प्यावं लागल, ताजं तुझं व्हायचं, मोठं व्हायचं आणि इकडे भोपळा काढायचा आणि त्यात बसायचं. लगेच रमा बोलते की त्या भोपळ्यात बसायचं आणि लगेच टुणूक टुणूक उड्या मारत फिरायला जायचं. तर लगेच कावेरी बोलते की तू वेडी आहे रमा, तुला दुसऱ्यांना कसं हसवायचं ते तुला चांगलं माहिती आहे. लगेच रमा बोलते की मग मुलगी कोणाची आहे. तर लगेच इकडे सगळे हे हॉलमध्ये बसल्यात असतात. तर लगेच तिथे रेवा येते. लगेच रेवा बोलते की आयाजी तुम्हाला माहिती आहे का, आता जो अक्षयचा नवीन मित्र आहे मी त्याला आधी इम्प्रेस करणार आहे, मग लगेच चुटकीनी अक्षय हा इम्प्रेस होईल. तर लगेच इकडे जान्हवी हसायला लागते. तर लगेच रेवा बोलते की आता मी हे हेल्दी सलाद केलं, तर जेव्हा ते येतील तेव्हा मी त्यांना नीट गायचर करून त्यांना हे सेफर करेन. लगेच जान्हवी बोलते की रेवा दाखव कसं बनवलंय. हे ग्रीन सलाद आहे येडी. तर लगेच रेवा बोलते की पण जान्हवी हे स्पेशल गेस्टसाठी आहे. तर लगेच जान्हवी बोलते की पण हे आमच्या किचनमध्ये केलं आहे ना. तर तेवढ्यात लगेच अभि तिथे येतो आणि अभि बोलतो की पण मला काही समजत नाही आहे तुमचं काय चाललं आहे, आपल्या किचनमध्ये खाणं चाललं आहे पण तुम्ही बोलताय की खायचं नाही, कोणी स्पेशल गेस्ट येत आहे का इकडे. लगेच अभि रेवाला बोलतो की रेवा कोण स्पेशल गेस्ट येणार आहे. तर लगेच रेवा बोलते की तू ऐकलं नाही का, इथे अक्षयचा नवीन मित्र येणार आहे आणि जेव्हा मी त्याला चांगलं वेलकम करेन तर लगेच अक्षय माझ्यावर फुल इम्प्रेस होईल. तर लगेच मयुरी हसायला लागते. तर लगेच इकडे आयाजी बोलते की म्हणूनच मला विचार आला की ही रेवा अचानक घरात काम कसं काय करायला लागली. तर लगेच रमाकांत बोलतो की आयाजी तुझ्या डोक्यात जो विचार आहे तो पण करेक्ट माझ्या डोक्यात आला होता. लगेच इकडे अभि बोलतो की अरे पण ती काम करती आहे तर तिला करू देत ना, काम नाही केलं तरी प्रॉब्लेम, काम केलं तरी तुम्हाला इकडे प्रॉब्लेम. तर लगेच रमाकांत बोलतो की पण अभि तुला काय प्रॉब्लेम आहे. तर लगेच इकडे आरती बोलते की आम्ही पण ह्या घरात राहतो, आम्ही पण इथे काम करतो, पण एवढी कौतुक करायची गरज नाही आहे ना. तर लगेच अभि बोलतो की कौतुक करा नाही तर काळजी घ्या, इला तर सगळं वाईटच वाटतंय. लगेच इकडे आयजी बोलते की तुम्ही दोघं का भांडताय, मला फक्त एवढंच बोलायचं होतं की फक्त मनापासून काम करती की फक्त आपला देखावा दिखावतीये. लगेच जान्हवी बोलते की देखावा करती नुसती. तर लगेच तिकडून अक्षय येतो आणि अक्षय बोलतो की आई आजी जान्हवी वहिनी प्लीज शांत व्हा, ती खरंच काम करते आहे मनापासून, कारण जिने मला आधीपर्यंत त्रास दिला होता ती आता त्याची पडफेक करणार आहे, आता तिला इथे गिरती वाटते म्हणून ती माझ्या मित्राला येण्यासाठी ती एवढं काम करते तर करू द्यात तिला. लगेच अक्षय हा बाहेर त्याच्या मित्राला बघायला जातो आणि लगेच आतमध्ये येतो आणि बोलतो हे बघा आला माझा मित्र, बघून घ्या. इकडे लगेच अथर्व हा घरात येतो. तर अथर्वला बघून रेवाला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे जान्हवी ही बोलते की तू तर खूप मोठा गॉड दिसतोय. तर लगेच अक्षय बोलतो की आता बघूयात ना कोण गॉड आहे कोणाचा आणि कोणासाठी मी डेविल आहे. तर लगेच बोलतो की आता मी इथे आलोय कारण ज्याच्या डोळ्यात कायम अश्रू असतात त्यांना हसवणार आणि जे कायम हसतं त्यांना मी रडवणार आता, म्हणून आता कर्मा परत आलंय तुमचं. तर इकडे अक्षय हा रमाला फोन करतो आणि बोलतो की रमा तुला माहिती आहे का मी असं काम केलंय जेणेकरून तू एवढी खुश होशील का बास. तर लगेच अक्षय बोलतो की रेवा इकडे अथर्व आलाय. अथर्व तर अथर्वचं नाव घेऊन रेवा रमाला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो का खरंच अथर्व हा आयुष्याचा आलाय का रेवाच्या. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मुरांबा या व्हिडिओसाठी पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.